हॅलो फ्रेंड्स तर तिखट शंकरपाई बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेणार आहोत ते मी ते फक्त एक वाटी मैदा घेतलेला आहे तर हा मैदा चाळून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन मोठे चम्मच कसुरी मेथी ॲड करत आहे तर कसुरी मेथी थोडी जास्तच ॲड करा खूप सुंदर टेस्ट येते तर आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर ॲड करून घेत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तसंच याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद तसेच याच्यामध्ये चव्यानुसार मीठ आणि दोन मोठे चम्मच जिरे ॲड करून घेतलेलं आहे मी तर जिऱ्याचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता हे पीठ जे आहे ते व्यवस्थित सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मी आता काय केलं याच्यामध्ये दोन मोठे चम्मच तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घेतलेलं आणि ते ह्याच्यावर गरमच ॲड करून घेतलेले आहे याच्यामुळे शंकरपाळा ज्या बनवणार आहोत आपण त्या एवढ्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात आणि भरपूर वेळ टिकतात पण तर हे ही स्टेप जे आहे ते स्किप नका करू तर आता हे व्यवस्थित आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे थोडंसं पाणी ॲड करत करत आणि व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे चपातीच्या पिठाप्रमाणे तर आता मी काय करून घेतलेलं आहे इथे व्यवस्थितला गोलाकार लाटून घेतलेला आहे मेन कॉर्नर्स व्यवस्थित सगळे गोल आले पाहिजेत सर्कल पूर्ण तर आता मी काय करून घेतलेलं आहे ज्याच्याने आपण शंकरपाया पाडतो त्या त्याच जे आपल्याकडे हे असतं जो चम्मच असतो त्याच्यानेच मी व्यवस्थित ह्याला अशा अशा प्रकारे कट करून घेते सगळ्या साईडने जसं आपण पिझ्झा कट करतो तसंच तर हा आकार किती जाड ठेवायचा किती पातळ ठेवायचा हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहेत कारण आपण याला तो शेप तो तो या या तो ता ता जो शेप देणार आहोत तो जाड यावा किंवा जास्त पातळ यावा मोठा यावा तर हे आपल्यावर डिपेंड आहे तर आता जो मोठा शेप कट करून घेतलेला आहे तो अशा प्रकारे मी वरच्या दिशेने फिरवून घेत आहे लास्ट पार्टपासून मध्ये येईपर्यंत तर तुम्ही बघू शकता किती इझिली सुंदर याचा आकार तयार झालेला आहे तर आता जेवढे आता मोठे छोटे मिडियम अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत तर आता जो छोटा भाग आहे तो बघा अशा प्रकारे मी गोल करून घेत आहे तर अशा प्रकारे गोल करून घेतल्यानंतर असा आकार येतो असा असा याचा शेप येतो तर हे ये फ्राय केल्यानंतर खूप सुंदर लागतात टेस्टला तर अप्रतिम लागतात आणि कोण पाहुणे आले लहान मुलं आवडीने खातील याचा शेप बघून आणि काहीतरी वेगळं आहे काहीतरी युनिक आहे तर अशा प्रकारे जर थोडासा शेप दिला जे आपण स्क्वेअर किंवा वेगा शेप देतो डायमंड शेप देतो शंकर पहाना त्याच्यापेक्षा असा वेगळा थोडासा शेप दिला आणि याच्यामध्ये कसुरी मेथी असल्यामुळे एवढी सुंदर लागतात ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तरी थोड्या प्रमाणात केल्या तरीही चालतील पण तुम्ही थोड्या प्रमाणात केलं तर गॅरंटी आहे मला तुम्ही पुन्हा एकदा नक्की ट्राय कराल तर मी आता यांना डीप फ्राय करून घेत आहे तर डीप फ्राय करताना आपल्याला काय करायचं आहे जेवढं सगळं आपण बनवलेलं आहे एक वाटी पिठाच्या त्या मी सगळ्या ह्याच्यामध्ये सोडून देतो त्या वे बिलकुल सुटत नाही तेलामध्ये व्यवस्थित राहतात तशाच त्यांना क्रिस्पी करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिडियम फ्लेमवरच जास्त काळपटही नाही करायचं आणि जास्त गोल्डन ब्राउन नाही करायचा आणि कच्च्याही नाही राहून द्यायच्या तर जिथून आपण गोल फिरवून घेतले तो भागी व्यवस्थित कुरकुरीत आणि क्रिस्पी होतो तुम्ही अशा प्रकारे रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये